नमस्कार मी श्री सुशील अनंत म्हात्रे संचालक म्हात्रे क्लासेस पेजारी अलिबाग आज आपण कोल रिॲक्शन बनणार आहोत काय बघणार आहोत कोल रिॲक्शन मग रिॲक्शन का आहे आपण घेतोय सोडियम फेनॉक्साईड मग सोडियम फेनॉक्साईड म्हणजे काय आपण बेन्झेन रिंग याच्यावर काय आलं बोला ओ एन ए सोडियम फिनॉक्साईड आपण कसा तयार करतो बोला फिनॉल प्लस एन ए वयच इडगिवस का बोला सोडियम फेनॉक्साईड मग सोडियम फिनॉक्साइड मी क्या बोला बेन्झेनवर कोण आहे बोला ओ एन ए असा सोडियम फिनॉक्साइड आपण ट्रीट करतो कोणाबरोबर कार्बन डायऑक्साईड बरोबर कोणाबरोबर का बोला कार्बन डाइऑक्साइड कधी ॲट थ्री नाईन्टी एट केलन अँड अंडर सिक्स ए टी एम प्रेशर कोण रिॲक्ट होतो बोला आपण सोडियम फेनॉक्साइड मग सोडियम फेनॉक्साइड म्हणजे कोण बोला बेन्झिन रिंगवर ओ एन ए कोणाबरोबर रिॲक्शन करतो आपण सी ओ टू बरोबर कार्बन डायऑक्साईड मग का तो बोला हा कार्बन ऑर्थो पोझिशनला येणार आहे या ठिकाणी तो सी ओ येणार आहे हा इथला एन ए त्या सी ओ ओ वर येणार आहे सी ओ टू कुठल्या पोझिशन येईल बोला पोझिशनला येणार आहे मी तर सी ओ आला आणि इथला एन ए या ठिकाणी ट्रान्सफर झाला इथला एक एच इथे गेला मग काय आलं बोला या ठिकाणी वरती आला ओ एच आणि काय आलं बोला सी ओ, ओ एन याला म्हणतो सोडियम सॅलिसिलेट पुन्हा नीट बघा कोण सोडियम फेनॉक्साइड काय फॉर्म्युला आहे बेंझिन रिंगवर ओ एन ए कोण येणार सी ओ टू कुठल्या पोझिशनला येणार ऑर्थो मग इथला कोण जाईल एच मग इथ तो कोण आला बोला सी ओ, ओ, ओ आणि वरचा एन ए त्या ठिकाणी आला मग आला बोला सी ओ ओ एन ए आणि इथं वरती कोणा आला बोला ओ एच याला म्हणतो सोडियम सॅलिसिलेट आता याचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं असता या ठिकाणी कोणी येईल बोला सी ओ ओ एच ग्रुप येईल सी ओ ओ एन एच्या ठिकाणी कोण येईल बोला ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर सी ओ ओ एच ग्रुप येतो त्याला म्हणतो आपण सॅलिसिलिक ॲसिड त्याला काय म्हणतो आपण सॅलिसिलिक ॲसिड किंवा याचं नाव आहे का बोला हा जर आपण बेन्झॉइक ॲसिड जर घेतला तर काय बोला दोन पोझिशनला किंवा ऑर्थो पोझिशनला ऑर्थोहायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड किंवा टू हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड पुन्हा बा कोल रिॲक्शन पुन्हा नीट आहे का बा कोण सोडियम फेनॉक्साईड म्हणजे कोण बेन्झिन रिंगवर ओ एन ए कोणाबरोबर रिॲक्ट होतोय सी ओ टू बरोबर बर. कंडिशन काय आहे बोला थ्री नाईन्टी एट केलविन आणि सिक्स ए टी एम्प्रेशर कोण कंबाईन तो सी ओ टू कुठल्या पोझिशनला येईल ऑर्थो तिथला कोण जाईल एच महा एच आणि हा इथे कोण येईल बोला सी ओ आणि वरचा एने त्या ठिकाणी आलेला आहे आणि तो एच म्हणजे तो ओ एच झालेला आहे त्याला म्हणतो आपण सोडियम सॅलिसिलेट याचा आपण ॲसिड हायड्रोलिसिस केला पण ॲसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर या ठिकाणी सी ओ ओ एने सी ओ ओ एन एचं रूपांतर सी ओ एचमध्ये होतं आणि आपल्याला मिळतो सॅलिसिलिक ॲसिड टू हायड्रॉक्स किंवा ऑथोहायड्रॉक्सी बेन्झॉईक ॲसिड त्याला म्हणतो आपण बेन्झनिंगवर सी ओ एच त्याला म्हणतो बेन्झॉईक ॲसिड आणि दोन पोरिशनला किंवा पोझिशनला हायड्रॉक्सिक ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण हायड्रॉक्सी बेन्झॉईक ॲसिड किंवा टू हायड्रॉक्सी बेन्झॉईक ॲसिड या ठिकाणी आपली कोल्ब रिएक्शन हा पार्ट संपलेला आहे इथं आपण थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे शिकवणं एकदम सुंदर आहे सहज कळणारा आहे